देशभरात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू आहे अनेकांनी रुग्णालयात लसीकरण केंद्रावर जाऊन लस आहे पण अनेकांना लस घेण्यासाठी मोठं परिश्रम घ्यावं आहे कोरोनाची लस घेण्यासाठी वृद्ध व्यक्तींना तब्बल आठ किलोमीटर पायी चालावं आहे अशी परिस्थिती आहे उत्तराखंडमधील उत्तर काशी भागातील सरबडियार या ठिकाणी ही परिस्थिती आहे आठ गावातील रुग्णांना लस घेण्यासाठी कॅम्प लावण्यात आला होता या ठिकाणी वृद्धांना लस घेण्यासाठी खडतर रस्त्यातून आठ किलोमीटर प्रवास करावा लागतोय आमच्यासाठी पूल गाडीची कोणतीही सुविधा नाही माझं वय साठ आहे आम्ही कसं जायचं या शब्दात एका वृद्ध महिलेने आपली व्यथा सुद्धा मांडली होती बडियाड क्षेत्र के आठ गाव के के साथ मौजूद बुजुर्गो बडियाड के लिए स्वास्थ्य विभाग द्वारा एक कॅम्प लगाया गया था सर बडियाड क्षेत्र लेकिन व कॅम्प आठ नौ किलोमीटर सड़क मार्ग पे लगा रखा जिससे कि यहाँ के स्थानीय लोगों को इतनी बड़ी मुसीबत बनी हुई है कि आने जाने के जो संपर्क मार्ग हैं रास्ते वो भी बदहाल हैं आप देख सकते हैं इन बुज़ुर्गों की स्थिति अस्सी से पिचासी साल के जो बुज़ुर्ग हैं वो चल नहीं पा रहे हैं आठ नौ किलोमीटर पैदल चल रहे हैं यहाँ के जो बुजुर्ग लोग हैं वो कैंप के लिए आठ नौ किलोमीटर सरनौल जाएंगे लेकिन स्वास्थ्य विभाग की ना ही मैं जब की यापर सरबडिया था आहे कैंप तर दुसरीकडे प्रशासनाचं म्हणणं आहे की केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स नुसार लस वाहिका म्हणजेच वैक्सीन अँब्युलन्स एक पॉईंट दोन किलोमीटर पेक्षा जास्त दूर नसली पाहिजे पण सध्या याची व्यवस्था करणं मुश्किल आहे आगामी काळात याची व्यवस्था केली जाईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं त्यामुळे या भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास आता सहन करावा लागतोय पण कोरोना होण्यापेक्षा लस घेण्यासाठी परिश्रम घेतलेलं बरं असंच अनेकांना वाटतं